एकेकाळी महाराष्ट्रातून सर्व उद्योग गुजरातमध्ये जात आहेत असं सर्वप्रथम आरोप करणाऱ्या राणेंनी बुधवारी गुजरात दौरा केला आणि पुन्हा सुरू झाल्या राणेंच्या भाजप प्रवेशाच्या बातम्या. नारायण राणेंनी आज पत्रकार परिषद घेत आपण कुणालाही भेटलो नव्हतो असं सांगितलं खरं, पण त्याचवेळी आपण कुठेही जाऊ याचे संकेतही दिलेत. राणेंच्या चेंबूर ते गुजरात दौऱ्यापर्यंतचा हा स्पेशल रिपोर्ट. महाराष्ट्राच्या राजकारणात आपल्या खेळीनं विरोधकांनाच नाही तर स्वपक्षीयांनाही अडचणीत आणणारं मुत्सद्दी नेतृत्व म्हणजे नारायण राणे. 1991-2005 नंतर नारायण राणेंचं राजकारण 2017 नव्या वळणावर येऊन ठेपलंय. 1995 राज्यात सेना भाजपची सत्ता आली आणि राणेंच्या गळ्यात कॅबिनेट मंत्रिपदाची माळ पडली. मंत्रिपदाच्या काळातील धडाडी पाहून बाळासाहेबांनी राणेंना महाराष्ट्राचं मुख्यमंत्री बनवलं. मुख्यमंत्री पदाच्या काळात राणेंनी सेनेवर पकड वाढवली आणि हीच गोष्ट उद्धव ठाकरेंनी घेतली आणि नारायण राणेंची पक्षात घुसमट होऊ लागली. शहकाठशहच राजकारण सुरू झालं आणि राणेंच्या कारकिर्दीतल्या पहिल्या भूकंपाचा मुहूर्त ठरला. 3 जुलै 2005 नारायण राणेंनी शिवसेनेच्या सर्व पदांचा राजीनामा दिला. राणेंची शिवसेनेतील एक्झिट ही केवळ शिवसेनेसाठीच नाही तर महाराष्ट्राच्या राजकारणामध्येही टर्निंग पॉइंट ठरली. सोनिया गांधींचं नेतृत्व मान्य करत काँग्रेसमध्ये 10 आमदारांसह प्रवेश करणाऱ्या राणेंनी 2005 ऐतिहासिक मालवण पोटनिवडणुकीत शिवसेनेचं डिपॉझिट जप्त करत शिवसेनेला भूकंपाचा खरा हादरा दिला. त्यानंतर राजकीय ताकद वाढलेल्या राणेंचा उधळलेला अश्वमेध श्रीवर्धन पोटनिवडणुकीत हायकमांडनं रोखला आणि राणेंना काँग्रेस पक्षातून पहिला लगाम बसला. त्यानंतर 2008 तत्कालीन मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांच्या कारभारावर कोरडे ओढत राणेंनी बंडाचं निशाण ठोकलं. पण राणेंना राजकीय कारकिर्दीतील पहिली माघार घ्यावी लागली. विलासराव देशमुख पायउतार होताच हायकमांड शब्द पाळतील असं राणेंना वाटलं होतं. पण काँग्रेसनं अशोक चव्हाणांना मुख्यमंत्री बनवलं आणि राणेंचा असा काही भडका उडाला की थेट हायकमांडवरच ज्वाळा बरसल्या. राणेंचे काँग्रेसमधून निलंबन झालं आणि काही काळानं राणेंचं निलंबन रद्दही झालं. महसूलऐवजी उद्योग खात्याच्या मंत्रिपदावर राणेंना समाधान मानावं लागलं. अशोक रावांच्या आदर्श प्रकरणानंतरही राणेंना मुख्यमंत्रीपद मिळालंच नाही. पृथ्वीराज चव्हाणांच्या नेतृत्वाखाली काम करताना राणेंनी त्यांच्या कारभारावरही तोफ टाकली. काँग्रेसच्या तिन्ही मुख्यमंत्र्यांवर राणे टीका करत राहिले आणि हायकमांडची नाराजी ओढवत गेली. लोकसभा निवडणुकीत मोदी लाट असतानाही एकाच वेळी विरोधकांचं मित्रपक्षाला राणेंनी शिंगावर घेतलं आणि खासदारकीच्या निवडणुकीत रत्नागिरीत काँग्रेसला पराभव सहन करावा लागला. मुलाच्या पराभवानंतर राणेंनी पुन्हा कोकणावर आणि पक्षावर खापर फोडत राजीनामा पाठवून दिला. लोकसभेच्या निकालानंतर पृथ्वीराज चव्हाणांच्या नेतृत्व बदलासाठी राणेंचं राजीनामा अस्त्र पुन्हा वाया गेलं. मालवण विधानसभेपाठोपाठ बांद्र्याच्या पोटनिवडणुकीचा पराभव राणेंच्या काँग्रेस कारकिर्दीवर प्रश्नचिन्ह निर्माण करून गेला. संजय निरुपम आणि अशोक चव्हाण या दोन्ही नेतृत्वावर नारायण राणेंसोबत निलेश आणि नितेश यांनी सोशल मीडियासह प्रसार माध्यमातून युद्ध छेडलं. पण कसलेल्या काँग्रेस नेत्यांनी कुठलंच उत्तर न दिल्यानं हा भडका वाढत गेला आणि आता 2005 पुन्हा भूकंपाचे संकेत 2017 राणेंनी दिले. खरतर सेना सोडल्यानंतर नारायण राणेंनी स्वाभिमानी एका शब्दावर भगव्यापेक्षा अंगार पेटवला. आता पुलाखालून बरंच पाणी वाहून गेलंय. राणेंच्या भाजप प्रवेशाच्या बातम्यांना आता बळकटी मिळतेय. पुन्हा एकदा भूकंप होईल कदाचित, पण यावेळी या भूकंपाचा तडाखा हा केंद्रबिंदूला बसतोय की केवळ प्रस्तरभंग ठरतोय एवढंच पाहायचंय. ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया, मुंबई. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.